की मामा मी इंदापूरचे आमचा असा असा रोडला ऍक्सिडेंट झालाय आणि पेशंट आमचा दोन पेशंट आमचे की आपले दोन मामचे माणसं गेलेत आणि आम्ही दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे, तर ताबडतोब आम्हाला औषधासाठी पैसे पाठवून द्या. आणि आता म्हटलं थोडा ऍक्सिडेंट मी कशाला आम्हाला विचारू, आणि मी विचारल्यानंतर म्हटलं ठीक आहे कुठे तुम्ही कुठल्या हॉस्पिटल आले की माणूस वाटती लगेच म्हटलं तुम्हाला आम्हाला चालता येत नाही आम्हाला हे करता येत नाही म्हणजे इतकं इमोशनल केलं मला आणि पैसे पाठवून ताबडतोब द्या म्हणलं ठीक आहे म्हणलं मी दवाखान्यामध्ये माणूस तुम्हाला पाठवतो. परत ते दवाखान्यात पाठवत नाही दवाखान्यात पाठवला का म्हणजे आम्ही बाहेर आलोय मी बाहेर आम्ही ते पेशंट लेकर आलोय म्हणले आणि आमच्या अँबुलन्सला डिझेल भरायला पैसे नाही म्हणजे ते गाड्या चालल्या डिझेल भरायला पैसे नाही. मी एकदम भाऊ झालो त्याने म्हटलं तुम्हाला पैसे दवाखान्यात पाठवू का माणूस पाठवू का, त्याने माणूस पाठवला का म्हणले आम्हाला फोन पे वर तुम्ही पैसे तिथं पाठवा आणि आमचा असा असा नंबर आहे. आणि गंमत सांगतो मी तिथं त्या ठाण्याच्या पाहुण्याला तो नंबर दिला म्हणलं की असं असे आमच्या तालुक्यातले जवळचे माणसं आहेत आणि ताबडतोब पैसे पाठवा. ताबडतोब त्या पाहुण्याने त्यांना 15,000 रुपये पाठवले. 15,000 रुपये पाठवल्यानंतर गंमत सांगतो परत नंतर आता मी पैसे पाठवल्यानंतर मी मला वाटलं ते झालं आणि परत इंदापूरला चौकशी केली इंदापूरला कुणीच बघित नाही. परत दोन जण ऐका बहुतेक नंतर म्हटलं आपलं बहुतेक आपल्याला फसवलेलं मला फसवलेलं दिसतंय. मग गंमत सांगतो आणि मागच्या नंतर मला एक 8-10 दिवसापूर्वी दुसरे कामगार भेटले मला म्हणले मला असं असा फोन आला म्हणलं मी माझं लपून ठेवलं होतं म्हणलं कशा आता झालं तर काही सांगायचं म्हणलं तर दुसरे म्हटले आता म्हणजे मामा असं असा मला फोन आला तर मी तसं नाही केलं म्हणले मी ती टोळी आणि ती पालघर भागात कुठे तर टोळी असं मोठे मोठे लोकांना काढायचं हे गोष्ट ब्लॅकमेल आता लोकप्रतिनिधी पण आपलं करतोय आणि आपल्या तालुक्याची दोन माणसं गेले 15,000 रुपये काय हा किरकोळ विषय असे फसवणारे सुद्धा इतके साहेब तुम्हाला डिपार्टमेंटला सांगतोय की इमोशनल मी फसलेलो त्यातनं मी 15,000 रुपये फसलेलो की इंदापूरच्या अशी बॉडी न्यायची. आणि त्यांनी परत त्या आमदार इतकं उशीर निघाला पुढचा त्यांनी विचारलं तुम्ही कुठे आहे काय आणि त्यांनी तो नंबर त्याच्या लक्षात आला तो नंबर त्याला दिला तर ते पालघर भागातले असे कोळी म्हणून ब्लॅकमेल असं इमोशनल ब्लॅकमेलिंगचं काम करते आणि असं पैसे ते उकळण्याचं नाही इतके चोर आता पुढे गेले. त्यामुळं तुम्हाला चोरांवरती थोडं लक्ष हे ठेवावं लागेल. त्यामुळं आपण थोडं जरा आता कोण कुठल्या स्वरूपात येईल कोण कसं करेल मोबाईलवर ह्याच्यामुळं काय कुठं करेल हे कुणाचं सांगता येत नाही कारण का मागच्या 15 दिवसात फसलेलो मीच आहे. त्यामुळं बाबांना थोडं डिपार्टमेंटने थोडं त्या बाबतीत थोडं जागरूक हे निश्चित प्रकारे राहावं चोरांपासून नागरिक कसं त्यांचे करावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची हित महाराष्ट्राचं.